रंगीबेरंगी फुलांनी भरलेल्या वेली आणि सर्वत्र दरवळणारा फुलांचा सुगंध, हे दृश्य एखाद्या बागेचं असावं असं तुम्हाला वाटलं असेल। मात्र ही फुलांची बाग नाही, तर हे आहे पुसदच्या ग्रीन पार्क सोसायटीत राहणाऱ्या प्राध्यापक वसंत आणि सुरेखा खाडे यांचं वनराई निवासस्थान। निवासस्थानाच्या नावाला साजेस असंच इथलं वातावरण आहे। घराच्या प्रवेशद्वारापासूनच विविध झाडं आणि वेली तुमचं स्वागत करतात। सर्वत्र दरवळणारा फुलांचा सुगंध मनावर मोहिनी घालतो। खाडे दाम्पत्याचं निसर्गावर प्रचंड प्रेम असून त्यातूनच त्यांनी ही बाग फुलवली आहे। निसर्गाचा जो आनंद मिळतो तो निसर्गाचा आनंद स्वतःलाही घेता येतो आणि सभोवतालच्या सगळ्यांनाही देता येतो। आणि त्याच्यामुळं हा जो वेल आहे तो वेल मी अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचं संगोपन करते। भर उन्हाळ्यात खाडे यांच्या परसबागेत कॅटक्लॉज भरलाय। 2007 मध्ये त्यांनी हा वेल बागेत लावला होता। आज त्यांना संपूर्ण घराला वेढा घातलाय। मांजरीच्या पंजाप्रमाणे तो पसरतो म्हणून त्याला कॅट क्लॉज म्हणतात। दरवर्षी मार्च महिन्यात तो बहरतो। अतिशय कलात्मक पद्धतीनं आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून त्यांनी ही परसबाग फुलवली आहे। त्यांच्या बागेत विविध रंगी गुलाब, मोगरा, शेवंती, मुसंडा, एक्झोरा, क्रोटोन्स, पिटोनिया, पेन्सिल फ्लॉवर ही फुलझाडं आहेत। तसंच मनी प्लांट, सायकस, कन्हेर, बोनसाय, पळस ही झाडंही पाहायला मिळतात। झाडं लावण्यासाठी खाडे दाम्पत्यानं रंगांचे रिकामे डबे, माठ, मडकी, प्लास्टिक ग्लास आणि टायरचाही वापर केलाय। बेसिन मधून बाहेर पडणारं सांडपाणी ते झाडांना देतात। तसंच त्यांनी घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं असून पानगळीतून जमा होणाऱ्या कचऱ्यापासून ते खत तयार करतात। त्यांच्या परसबागेत विविध पक्षी घरटी बांधून आश्रय घेत असल्यानं दुर्मिळ होत चाललेला पक्ष्यांचा किलबिलाटही सतत कानी पडतो। फुलांचे ताटवे असल्यामुळे इथं मधमाशांनीही आपलं पोळं बनवलंय। गावरान आवळ्यापासून आंब्यापर्यंत विविध फळझाडंही खाडे यांच्या बागेत आहेत। खाडे दाम्पत्य आपल्या बागेतील आवळे एका गरीब भाजी विक्रेत्याला मोफत देतात। अक्षरशः आपण हात लावू शकतो या मधमाशांना, पण कुठलाही त्रास या मधमाशा देत नाहीत। मोठं मधाचं पोळं आहे, दरवर्षी 2-3 मधाची पोळी या वेलामध्ये असतात, पण मी कधीच ती मधाची पोळी झाडणं आणि त्याचा उपयोग करणं असं करत नाही। कारण मला माहिती आहे की मधाच्या पोळ्याचं जेव्हा आपण संगोपन करतो तेव्हा निसर्गाचं संगोपन होत आहे। झाडामुळे ऑक्सिजन आणि ऑक्सिजनमुळे हे चक्र सुरू राहणार, म्हणून आम्ही सुरुवातीपासून दोघांनी पण खूप छानपणे झाडाची निगा राखली। परसबागेत अनेक प्रकारची फुलझाडं आहेत। फुलं आणि फळझाडांच्या माध्यमातून खाडे दाम्पत्यानं आपल्या घराभोवती तयार केलेली ही वनराई निसर्गाचा अनमोल खजिना म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांच्या बागेतील या पाटीवर लिहिलेल्या या ओळी सर्व काही सांगून जातात। श्रीकांत राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।